काय, विरामचिन्हांचे प्रकार पाहिले आणि त्यामधून आपण शिकलो की विरामचिन्हांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, तसेच विरामचिन्ह हे कोणतं चिन्ह वाक्यामध्ये कधी कोठे कशा पद्धतीने वापरायचं हे आपण शिकलो. मग आता हे शिकल्यानंतर आपण प्रश्न पाहूयात त्यावरती की प्रश्न कशा स्वरूपाचे येतात आणि त्याचे तुम्हाला उत्तर येऊ शकतात की नाही, आणि जर येत नसेल तर त्याचा अभ्यास आपण किती केला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला आता कळेल. पाहूया पहिला प्रश्न. पहा, वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. वाक्यातील विरामचिन्ह ओळखा, मग वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे हे ओळखायला सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला विरामचिन्ह कोणत्या विरामचिन्हाला काय म्हणतात नेमकं ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी विरामचिन्हांचा सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजेच कोणत्या विरामचिन्हाला काय म्हणतात हे तुम्हाला समजेल. पहा, तो वाक्य आहे दिवसात तुझी कमाई किती, आणि या ठिकाणी विरामचिन्ह दिलेलं आहे शेवटी, आणि एकच दिलेलं आहे. मग दिवसात तुझी कमाई किती आणि विरामचिन्ह शेवटी एक दिलेलं आहे, आणि चार पर्याय देखील दिलेले आहेत. चार पर्याय पहा काय आहेत. पहिला आहे उद्गार चिन्ह, दुसरा आहे स्वल्प विराम, तिसरा आहे प्रश्नचिन्ह, आणि चौथा आहे यापैकी नाही. यापैकी नाही हा पर्याय आपण केव्हा निवडतो, ज्यावेळेस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इतर तीन पर्यायांमध्ये नसेल त्यावेळेस आपण पर्याय क्रमांक चार यापैकी नाही हा निवडणार. मग पहा उद्गार चिन्ह म्हणजे कसं असतं, तर उद्गार चिन्ह उभादंड खाली टिंब, स्वल्प विराम हे अशा पद्धतीने असतं, आणि प्रश्नचिन्ह हे अशा पद्धतीने असतं. मग वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह आहे, तर वाक्याच्या शेवटी पहा हा प्रश्नचिन्ह जे दिसतंय ते त्या स्वरूपाचं चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून वाक्याच्या शेवटी जे चिन्ह आहे ते कोणतं आहे, तर ते आहे प्रश्नचिन्ह. म्हणून या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक देईल प्रश्नचिन्ह. उद्गार चिन्ह हे अशा स्वरूपाचं असतं, विरामचिन्ह स्वल्पविराम असा असतो, आणि उत्तर मिळाल्यामुळे यापैकी नाही हा पर्याय त्या ठिकाणी आपोआप रद्द होतो. म्हणून आता आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पहा, ताप थांबला, ताप थांबला का तिचा, ताप थांबला का तिचा, एवढंच वाक्य आहे. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल, मग या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल, ताप थांबला का तिचा असा वाक्य विचारलेलं आहे, आणि त्या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल असं विचारलेलं आहे. मग वाक्य केवढं आहे, तर पहा की ताप थांबला का तिचा एवढंच वाक्य आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर वाक्य ऐकलं तर पहा ताप थांबला का तिचा असं विचारलेलं आहे, म्हणजे विचारलेलं आहे, म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर त्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येतं हे आपल्याला माहिती पाहिजे. मग चार पर्याय दिले आहेत, प्रश्नचिन्ह, अर्धविराम, स्वल्पविराम, यापैकी नाही. पुन्हा एकदा यापैकी नाही हा पर्याय आलेला आहे. हा जर पर्याय आला तर तो पर्याय कधी वापरायचा आहे, तर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इतर पर्यायामध्ये जर नसेल तर आपण त्या ठिकाणी हा पर्याय वापरणार आहोत, म्हणजे निवडणार आहोत यापैकी नाही. परंतु त्याआधी आपण पाहूयात की ज्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये आहे का, म्हणजे तिथे कोणतं चिन्ह आपण वापरणार आहोत आधी हे पाहूयात की कोणतं चिन्ह तिथे येईल. मग स्वल्पविराम हा कधी येतो, या ठिकाणी स्वल्पविराम पर्याय दिलेला आहे, तो कधी येतो, तर एकाच जातीतील अनेक शब्द एकत्र आले तर, किंवा अनेक वाक्य छोटी छोटी वाक्य लागोपाठ आली तर. परंतु या ठिकाणी तसं काहीच दिसत नाही, म्हणून हा देखील हा येणार नाही. त्यानंतर आहे अर्धविराम. अर्धविराम या ठिकाणी दिलेला आहे अर्धविराम. मग अर्धविराम त्या ठिकाणी येऊ शकतो का, तर नाही, अर्धविराम हा त्या ठिकाणी नाही येऊ शकत. नंतर आहे प्रश्नचिन्ह, म्हणजे या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे, ताप थांबला करायचा प्रश्नार्थक आहे, म्हणून प्रश्न विचारलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्नचिन्ह. म्हणजेच पहा ताप थांबला का तिचा, त्यानंतर म्हणजे काय प्रश्न विचारलेला आहे, तर म्हणून त्याच्या ठिकाणी काय येणार आहे प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, विरामचिन्ह ओळखा अर्ध विराम. विरामचिन्ह ओळखायचं आहे आणि ते दिलेलं आहे अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह पहा वरती सुद्धा, इथे अर्धविराम आलता, मग अर्धविरामाचं कार्य काय होतं, तर अर्धविरामाचं कार्य होतं की वाक्यामध्ये शिल्लक राहिलेला जो तपशील आहे माहिती द्यायची असेल तर वाक्याच्या शेवटी आपण देऊ शकतो अर्धविराम हे चिन्ह वापरतो. त्यावेळेस आपण जायचं असेल त्यावेळेस आपण हे चिन्ह वापरतो, ज्यावेळेस तपशील द्यायचा असतो त्यावेळेस.
मग विरामचिन्ह ओळखा अर्धविराम, मग तपशील द्यायचा असतो त्यावेळेस प्रश्नचिन्ह वापरत नाहीत, तपशील द्यायचा असतो त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्ह वापरत नाहीत. मग दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? ज्यावेळेस बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे ज्यावेळेस आपल्याला दाखवायचे असतील त्यावेळेस आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतो. म्हणून त्याला अर्धविराम असे ते चिन्ह नाही. आणि प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह हे प्रश्नचिन्हच असतं, अर्धविराम आहे. त्यानंतर आहे उद्गारवाचक चिन्ह. हे चिन्ह कधी जातात? ज्यावेळेस उद्गार काढले जातात, परंतु ते अर्धविराम विचारलेलं आहे म्हणून हे नाही. आता हा आहे अर्धविरामाचं चिन्ह, दोन टिंब एकाखाली एक. ज्यावेळेस तपशील द्यायचा असतो त्यावेळेस या चिन्हाचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. काय तो चमत्कार रामराव लोकांना म्हणाले. वाक्य काय आहे पहा. काय तो चमत्कार रामराव लोकांना म्हणाले. काय तो चमत्कार, वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आहेत. मग वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आहेत ते ओळखायचं आहे. मग पहा वाक्यात किती विरामचिन्हे आहेत. मग एक, दोन आणि तीन. परंतु काय काय मुलं या ठिकाणी चुकी करतात, म्हणजे कोणती चुकी? तर पहा दुहेरी अवतरण चिन्ह हे दोन्हीकडे आहे, म्हणजे ते एकच आहे. त्यानंतर उद्गार चिन्ह आहे आणि पूर्णविराम आहे, तीनच आहेत बरोबर. मग काय काय मुलं काय करतात, एक, हे दोन, हे तीन, हे चार असं म्हणतात. मग ते चुकलं. तसं नाही, दुहेरी अवतरण चिन्ह हे इकडं आणि इकडं हे एकच झालं. समजलं हे एकच आहे. मग ते एक इकडं आहे आणि एक इकडं आहे, ते एकच आहे. उद्गार एक, दुसरं आणि पूर्णविराम तिसरं. म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये फक्त तीनच उद्गार, तीनच विरामचिन्हे आलेली आहेत. किती आलेली आहेत? तीन. मग दोन चुकीचं आहे, चार चुकीचं आहे, एक चुकीचं आहे. काही काही जण चार निवडतील जसं मी आता सांगितलं तशा पद्धतीने, परंतु तसं करायचं नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तीन विरामचिन्हे असतील त्याच्यामध्ये. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. मग पुढील प्रश्न पहा काय आहे. दोन शब्द, पुढील प्रश्न आहे दोन शब्द अथवा ओळींच्या शेवटी, दोन शब्द अथवा ओळींच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. मग दोन शब्द जोडण्यासाठी अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास, या ठिकाणी दोन शब्द जोडण्यासाठी अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास डॅश डॅश चिन्ह वापरतात. पहा, दोन शब्द जोडण्यासाठी अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास डॅश डॅश चिन्ह वापरतात. मग कोणतं चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? चिन्ह मी सांगतो की चिन्ह हे अशा पद्धतीचं असतं, आडवी रेषा हे चिन्ह आहे. मग हे चिन्ह आपण दोन पद्धतीने लिहितो, एक अपसारण चिन्ह म्हणतात त्याला आणि एक संयोग चिन्ह म्हणतात. मग यामध्ये कोणतं चिन्ह आहे ते, की ज्या चिन्हामुळे दोन शब्द जोडण्यासाठी आणि शब्द अपूर्ण राहिल्यास ओळीच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. पर्याय आहेत अपसारण चिन्ह, संयोग चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम. मग पूर्णविराम म्हणजे काय? तर पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर दिलं जातं. तसं तरी ते काहीच नाही, म्हणून हे चुकीचं आहे. प्रश्नचिन्ह काय दिलं जातं? ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस. तसं तरी तर काहीच नाही, म्हणून चुकीचं आहे. मग अपसारण चिन्ह म्हणजे काय? तर अपसारण चिन्ह म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी व्याख्या लिहिता, एखादी संकल्पना लिहायची असेल आणि संकल्पना आणि त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहायचं असेल, तर त्यांच्यामध्ये जे चिन्ह दिलं जातं त्याला अपसारण चिन्ह असे म्हणतात. किंवा एखाद्या व्यक्तीविषयी माहिती सांगायची असेल तर त्या व्यक्तीचं नाव आणि त्याच्या समोर डॅश करून तुम्ही जे अपसारण चिन्ह देऊन त्याच्याविषयी स्पष्टीकरण देऊ शकता. त्या ठिकाणी अपसारण चिन्हाचा उपयोग होतो. परंतु इथे तर तसं काहीच नाही, ते सांगितलंय की दोन शब्द जोडण्यासाठी अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास कोणते चिन्ह आपण वापरू शकतो. तर ते चिन्ह आहे पर्याय क्रमांक 2, संयोग चिन्ह. अपसारण सुद्धा नाही, संयोग चिन्ह आपण वापरतो ज्यावेळेस दोन शब्द जोडायचे असतात त्यावेळेस. म्हणजेच दोन तीन, स्त्री पुरुष अशा पद्धतीने हे दोन शब्द जोडण्यासाठी आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्हाचा उपयोग करतो अशा पद्धतीने. आता आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल. मग तुम्हाला जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायचे असतील तर त्याच्या
दाखवायचे असतील तुम्ही त्या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह वापराल असं विचारलेलं आहे, आणि चार पर्याय दिलेले आहेत, पूर्णविराम, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. मग पूर्णविराम म्हणजे काय, तर पूर्णविराम कधी वापरला जातो, तर वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरला जातो, यामध्ये तो येत नाही. त्यानंतर आहे स्वल्पविराम, स्वल्पविराम देखील येत नाही, कारण की स्वल्पविराम हा कधी वापरला जातो, तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यानंतर किंवा अनेक छोटी छोटी वाक्य एक लागोपाठ आल्यानंतर शेवटच्या वाक्याखेरीज किंवा शेवटच्या शब्दाखेरीज आपण हे स्वल्पविराम चिन्ह वापरत असतो. मग तसं तर इथे काहीच दिलेलं नाही म्हणून स्वल्पविराम नाही. आता दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो आपण, तर दुहेरी अवतरण चिन्ह आपण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगण्यासाठी दाखविण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह उपयोग करतो. मग आपला प्रश्न काय विचारलेला आहे की दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह दाखवतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि चौथा आहे एकेरी अवतरण चिन्ह, हे चुकीचं आहे, कारण की एकेरी अवतरण चिन्ह हे आपण उक्ती, सुभाषित, म्हण, घोषणा या एकेरी अवतरण चिन्हात लिहितो. त्यानंतर आपण एखाद्या पुस्तकाचं नाव एकेरी अवतरण चिन्हात लिहितो, किंवा एखादा मजकूर दाखविण्यासाठी ठळक दर्शविण्यासाठी आपण तो एकेरी अवतरण चिन्हात लिहितो. म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह हे बोलणारे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी वापरत नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा रीतीने आज आपण विरामचिन्ह म्हणजे काय, त्या विरामचिन्हांचे प्रकार पाहिले, आणि त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे, म्हणजेच काय विरामचिन्ह कोणता येईल, विरामचिन्हचं नाव काय आहे ते ओळखा, तसेच विरामचिन्ह किती आहेत, तसेच त्यांच्या व्याख्या सुद्धा या ठिकाणी परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात.